अरे आयबीएम टीव्ही 9 न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. आमदार अमोल मिटकरी सर आमच्या सोबत आहे. सर, दावा केला जात आहे की ग्रामपंचायतीमध्ये भाजपनी सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहेत, सरपंच सर्वाधिक त्यांची आहे. दावा आहे, वस्तुस्थिती वेगळी आहे. उद्या भारतीय जनता पार्टी कदाचित हेही म्हणेल की पाकिस्तान, अमेरिका, जपान इकडे आमच्या सीट आल्या, त्याला काय अर्थ आहे. वस्तुस्थिती वेगळी आहे साहेब. जनतेच्या मनात भाजप आणि शिंदे गटाबद्दल तीव्र नाराजी आहे. दुसऱ्याचे उसनवारी गहू घ्यायचे ते आमच्याच मार्केटचे आहेत, आमच्याच ब्रँडचे आहेत हे दाखवण्याचा खोटा त्यांचा खोटारडेपणा आहे. महाविकास आघाडीला ग्रामीण भागातील जनतेने सुरुवातपासून कौल दिला आहे आणि आजचा कौल हा महाविकास आघाडीकडेच आहे. राष्ट्रवादीने सुद्धा भरभरून त्यामध्ये यश मिळवलेलं आहे. फक्त एक तुम्हाला महत्त्वाचं सांगतो की ग्रामपंचायतमध्ये कुठलाही राजकीय पक्ष नसतो. जितकी निवडणूक लोकसभा आणि विधानसभेची किचकट नाही, त्याहीपेक्षा जास्त किचकट निवडणूक ही ग्रामपंचायतीची असते. त्याच्यामुळे कुठला एक स्पेसिफिक पक्ष नसतो, कुठला झेंडा नसतो. मग यांच्यात जर यांनी एवढ्या ग्रामपंचायती केल्या हे जर ते खायत खरं म्हणतात, मग यांनी ज्या ज्या ग्रामपंचायती जिंकल्या तिथे भाजपचा झेंडा लावावा. ऐका हिंमत त्यांच्यामध्ये, कारण तिथं जर झेंडा लावला तर शेवटी एका 17 सदस्य संख्या असेल, त्यात सरपंच पदाचा उमेदवार समजा एखादा त्या गावातला लोकप्रिय नेता असेल, त्याला उमेदवार केलं, तो निवडून आला आणि तो समजा वेगळ्या पार्टीसोबत अप्रत्यक्ष बिलॉंग करतो, तो उद्या झेंडा कसा चढू देणार आहे भाजपचा. आज समजा त्यांच्या 1000 ग्रामपंचायती आले असतील तर 1000 ग्रामपंचायतीवर त्यांनी भाजपचे झेंडे लावण्याची हिंमत करावी, तेव्हा आम्ही मानू की भाजपची ग्रामपंचायतमध्ये सत्ता आली. अन्यथा हे एक नंबरचे खोटारडे लोक आहेत, एक नंबरचा खोटारडा पक्ष आहे. एकामेकाला पेळे भरवणे, सत्तेचा उन्माद करणे आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणे, या पलीकडे या लोकांना कुठलाही धंदा नाही. आमदार समीर मेघे यांनी गुलाल उधळून इथे आलेले होते आणि बावनकुळे यांनी तर अक्षरशः या सभागृहाच्या बाहेर पेळे वाटले. नाचायचे बावनकुळे फक्त नाचायचे जेवढे बाकी होते. हे बघा, माझ्या भागात सुद्धा 5 ग्रामपंचायती आम्ही लढवल्या, मी स्वतः. ते 5ही ग्रामपंचायतीचे निकाल आमच्या बाजूला आले. आम्ही कुठे दिसतोय का मस्ती करताना, गुलाल घेऊन नाचताना, पेढे भरवताना? हे उष्णावसान आणता कशाला? ग्रामपंचायतीच्या निवडणूक आहेत ना. गावातही तुम्ही भाजप काँग्रेस करत असाल तर जनतेला राहू देता का नाही सुखाने? त्याच्यामुळे त्यांच्या पेढे भरवण्याला आणि त्यांच्या नाचण्याला, कुदण्याला, गुलाल उधळण्याला इथे लोकांना काही घेणं नाही. त्याच्यासोबत जनतेचे प्रश्न काय आहेत ते धाडसानं मांडा. ज्या योजना थांबवल्यात ग्रामीण विभागाच्या, त्या योजना मार्गी लावा. मातोश्री पानन रस्त्याची योजना मागच्या सरकारच्या काळात का बंद केली याचं उत्तर द्या. आज गाडगेबाबांची पुण्यतिथी आहे, त्यांच्या नावाने ग्राम स्वच्छता अभियान होतं, ते का बंद केलं ते सांगा. गावाचा विकास करा. गावात काय म्हणजे बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना, तशी भाजपची परिस्थिती आहे. लग्न लागलं त्यांचं, नाचून राहिले हे वराती म्हणून. त्यामुळे त्या खोटारड्यांवर काही विश्वास ठेवू नका, एक नंबरचे खोटारडे आहेत. महाराष्ट्रामध्ये बघितलं जात आहे की मंत्र्यांकडून महापुरुषांचा अपमान केला जात आहे, पण तरीही त्यांच्यावरती कुठलीही कारवाई होत नाही, काय सांगाल? शेवटी सरकार त्यांचं आहे. आम्हाला अपेक्षा अशी होती की जो हल्लाबोल कार्यक्रम आम्ही मुंबईमध्ये सर्व पक्षांनी मिळून केला, त्या कार्यक्रमानंतर तरी यांच्यामध्ये थोडंफार एक यांची संवेदना जागृत होईल आणि राज्यपाल राजीनामा देतो. अजूनही राज्यपालाने राजीनामा दिला नाही. या अधिवेशनामध्ये जर यांच्या मनात महापुरुषांबद्दल आदर आहे ते एक विधेयकांनी आणावं, महापुरुषांचा अवमान विरोधी विधेयक. जो कोणी यानंतर महापुरुषाचा अवमान करेल त्याच्यावर कठोरातली कठोर शिक्षा होईल असं विधेयक या सरकारने आणावं. म्हणजे एवढं बोलून सुद्धा, एवढे खालची पातळी सोडून सुद्धा, म्हणजे महात्मा फुलेंवर जे राज्यपाल बोलले ना ते इतक्या खालच्या पातळीवर होतं की दुसरा कोणी राष्ट्र कुठलं असतं ज्यांना महापुरुषांचा सन्मान आपल्या महाराष्ट्रात पण होतो त्याबद्दल दुमत नाही. पण जर लोक खरंच आपला ओबीसी समाज जागरूक असता तर त्याच वेळेस राज्यपालाला पाय उतार व्हावं लागलं असतं. पण असं काही कुठं घडलेलं नाही याची फार खंत वाटते. सातत्यानं कोणी म्हणते शिवाजी महाराज कोकणातच जन्माला आले, कोणी म्हणते शिवाजी महाराजांचं बंडन एकनाथ शिंदेचं बंडन सारखं होतं, कोणी म्हणतं त्यांनी महापुरुषांनी भीक मागितली. म्हणजे इतक्या खालच्या पातळीवर जाऊन सुद्धा जर हे माफी मागत नसतील, यांच्यावर कुठलं कारवाई होत नसेल, तर महाराष्ट्राचं पुढचं भविष्य चांगलं नाही एवढं समजा. काय वाटते तुम्हाला की संविधानाची पाय म्हणजे महाराष्ट्रामध्ये सत्ताधारण करून होत आहे असं वाटतंय का तुम्हाला? हे सर्वांनाच वाटते, मला एकट्यालाच वाटत नाही. संविधानाचा यांचा काही दुरान्वयस, अरे जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं रोज उठबस करून दर्शन घेतात, जे प्रातस्मरणीय गोळवलकर गुरुजींना वंदन केल्याशिवाय त्यांचा दिवस सुरू होत नाही, ती लोकांचा संविधानाचा काय संबंध आला मला सांगा ना. संविधानाचा आणि यांचा संबंधच नाही. संविधानाची भाजपची तुलना करणे म्हणजे महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे एका ठिकाणी बसवणे आहे. त्याच्यामुळे संविधानाची पायमल्ली हे दिवसाढवळ्या करत आहे. आता मला सांगा, या अधिवेशनामध्ये विदर्भामध्ये 20 कमी पटसंख्या असलेल्या मराठी शाळा बंद करण्याचा घाट या सरकारने घेतला आहे. तसा GR काढला. सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलं ही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकतात साहेब.
त्यांना प्रायव्हेट कॉन्व्हेंटमध्ये जाऊन लाखो रुपये डोनेशन दिले की त्यांच्याकडे पैसा नाही, त्यांची कुवत नाही आहे लक्षात घ्या. हा जी आर त्यांनी का काढला याचं उत्तर त्यांनी द्यावं. जनतेला पाहिजे. आज गाडगेबाबाचा पुण्यस्मरण दिवस आहे. त्यांची दशसूत्री होती, भुकेल्याला अन्न, तहानलेला पाणी आणि निरक्षरांना शिक्षण आणि बेरोजगारांना रोजगार. आता रोजगार चालले गेलेत, शाळा बंद पडतायत, नवीन प्रकल्प कोणते महाराष्ट्रात येत नाही आहेत, शेतकऱ्यांमध्ये अनास्था आहे, या सगळ्या गोष्टीवर ते सपशेल अपयशी ठरलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडून काही अपेक्षा करणं मला असं वाटते एकदम चुकीचं आहे. सरकार त्यांचं आहे. आज बघा, आम्ही विधान परिषदेचं सभागृह का बंद पडलं की कायद्याचं म्हणजे पदावर असताना पदाचा दुरुपयोग करून स्लम एरियातली 23 कोटी किमतीची जागा एखाद्या ठेकेदाराला 99 वर्षाच्या लीजवर 2 कोटीमध्ये जर तात्कालीन नगरविकास मंत्र्यांनी दिली असेल तर नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. समजा एखाद्या मंत्री पदावर आहे, त्यांच्यावर आरोप झाले आणि सरकार बदनाम होत असेल, तसं काय कधी घडलं का? तर अनिल देशमुखांच्या बाबतीत घडलं, संजय राठोडांच्या बाबतीत घडलं, नवाब मलिकांच्या बाबतीत घडलं की ते त्या त्यावेळेस पदावर होते पण त्यांच्याकडून आरोप झाले, ते आरोप सिद्ध झालेले नाही, तरी त्यांनी नैतिकता स्वीकारून राजीनामा दिला. तसं मग मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, एवढीच आमची मागणी आहे. मग हे पण आमच्यासाठी ते करणार नाही, सरकार त्यांचं आहे, ते जे म्हणतील. ते मागं फतवा काढला होता, फोन आला तर वंदे मातरम म्हणायचं, हॅलो म्हणायचं नाही. तोही आता जी आर कुठे गेला काही कळत नाही. सुधीर मुनगंटीवारांच्या मतदारसंघात 10 शेतकरी वाघांनी म्हणजे त्यांना उचलून नेऊन संपवलं आणि हे वनमंत्री आहेत, त्याच्यावर 5 लाखाची तोकडी मदत दिली, पण उपाययोजना काय केल्यात सांगा ना. त्याच्यामुळे हे अधिवेशन महत्वाचं आहे, पण ह्या अधिवेशनाला बगल देण्याकरता सातत्यानं काहीतरी वेगळं करणं, वेगळे आकडे फिरवणं, आम्ही कसे श्रेष्ठ आहोत हे दाखवण्याचा सातत्यानं प्रयत्न होतोय. विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय. खालच्या पातळीवर अत्यंत चुकीच्या पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न होतोय आणि महाराष्ट्राला हे काही पटलेलं नाही. महाराष्ट्र याचं उत्तर द्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गेल्या 2 आठवड्या अगोदर नागपूरला आलेले होते. त्यांनी समृद्धी महामार्ग आणि वंदे भारत एक्सप्रेस जी आहे ती नागपूर ते बिलासपूरपर्यंत सुरू केलेली आहे. काय वाटते हे गोरगरिबांसाठी आहे की सुरू करण्यात आलेला हा प्रकल्प आहे की श्रीमंतांसाठी की उद्योगपतींसाठी? समृद्धी महामार्गावर गरिबांच्या गाड्या काही धावत नाहीत. तिथे मर्सिडीज असल्या त्याच धावतात, मोठ्या मोठ्या गाड्या, म्हणजे त्याचा गरिबीचा काही संबंध नाही. आणि मेट्रो ट्रेनमध्ये काही शेतकरी प्रवास करत नाही, तो इथला प्रतिष्ठित वर्ग करतो. आता समृद्धी महामार्ग कशा करता? तर नागपूर ते शिर्डी हा प्रवास 7 तासाचा असेल तर 4 तासात तुम्ही पोहोचले पाहिजे. कशा करता? डोकं घ्यायला 2 तासाअगोदर पोहोचते का तिथे? समृद्धी महामार्ग हा महाविकास आघाडी सरकारच्या काळातच मार्गी लागला होता. सरकार कोसळलं आणि शेवटच्या वेळी त्यांनी ते श्रेय घेतलं. ते श्रेय घ्यायला मोदी इथे आले, मेट्रो ट्रेनचं उद्घाटन केलं. शेतकऱ्याला काय फायदा आहे? तुम्ही समृद्धी महामार्ग 5 किलोमीटर कमी करून जर क्षेत्रस्ते टाकले असते ना 100 कोटीचे, किंवा आता आमदार निवासामध्ये 100 कोटीचं टेंडर दिलं एका खासगी कंत्राटदाराला, काय परिस्थिती आहे जाऊन बघा बरं. सर्व आमदार राहत नाही तिथे, काही आमदार राहतात. मी स्वतः तिथे आमदार निवासमध्ये राहतो. गरम पाण्याची व्यवस्था नाही, टॉवेल चांगले नाहीत, खाण्याचं अन्न चांगलं नाही, अस्वच्छता आहे. मग 100 कोटी खर्च कुठे केले तुम्ही? कंत्राटदारांना मोठं करताय. त्याच्यामुळे आमच्या जशा परिस्थिती असतील तर बेसिक प्रश्न आहेत ते मूळ बाजूला राहतात. आणि समृद्धी महामार्गाचं मोदीजींनी उद्घाटन केलं, मेट्रो ट्रेनचं उद्घाटन केलं. ती गरीबी लोकांना, कष्टकरी लोकांना याची शिकायत देणं घेणं नाही, त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. तुम्ही उद्योग द्या, तुम्ही शाळा द्या, चांगलं शिक्षण द्या, हे प्रश्न महत्वाचे आहेत आणि ते संविधानाला धरून आहेत. महाराष्ट्रामध्ये असा दावा केला जात आहे महाराष्ट्र सरकारतर्फे की आम्ही हजारो बेरोजगारांना रोजगार देणार. कधी मेल्यावर असं ते दावा करत आहे. दावा करतात. मागच्या वेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी म्हणाले होते की 70 हजारांच्या वर रोजगार आम्ही देणार, परंतु अजूनही ते प्रलंबित आहे. मोदी प्रधानमंत्री झाले 2014 ला, त्यावेळेस सांगितलं होतं त्यांनी 2000 कोटी युवकांना बेरोजगार युवकांना आम्ही रोजगार देणार, 2000 कोटी लोकांना. आता एकाईला किती लोकांना भेटलं हे मला सांगावं. आता जे मोदीजी बोलतात ती परंपरा देवेंद्रजींची आहे. वेदांत पॉस्कॉन हा प्रकल्प जो गुजरातमध्ये नेला, किंवा धारावी झोपडपट्टीच्या डेव्हलपमेंट करण्याकरता जे अदानीला कंत्राट दिलं गेलं, त्यातून अदानी अंबानीची लेकरं ठरतील, पण जो वेदांत पॉस्कॉन गेला त्यात हजारो युवक आज बेरोजगार झाले ना. आता म्हणतात आम्ही 32 हजार कोटीचा प्रोजेक्ट आणला, कुठं आणला दाखवा तर. त्याच्यामुळे फक्त आश्वासनं देणं, दावा करणं, प्रत्यक्षात मात्र त्याची अंमलबजावणी नसणं हे वास्तव आहे. यांनी महाराष्ट्रातले प्रकल्प गमावले, यांनी नागपूरसारख्या शहरातले प्रकल्प गमावले आणि त्याच्यावर आता सोयीचं राजकारण तेवढं ते करतात. काय वाटतंय तुम्हाला 2024 मध्ये आता विधान परिषदेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका आहेत, काय प्रभाव राहणार? म्हणजे एकूणच महाविकास आघाडीचा काय प्रभाव राहणार 2024 ला? महाविकास आघाडी आणि मित्रपक्षांनी
गांभीर्याने ह्या निवडणुका घेऊन जनतेमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न जर समजून घेतले आणि त्यावर जर अंमलबजावणी करायला आतापासून सुरुवात केली, अधिवेशन सुरू आहे आता, अधिवेशनाच्या काळात लोकांचे प्रश्न मांडणे, रस्त्यावर येणे, आक्रमक होणे, सभागृहात आक्रमक होणे, सत्ताधाऱ्यांना जाब विचारणे आणि तिन्ही पक्ष आणि इतर सर्व मित्रपक्ष जर एकत्र आले तर भारतीय जनता पार्टीला 2024 लोकसभेलाही भविष्य नाही आणि विधानसभेलाही भविष्य नाही. मात्र तिन्ही पक्षामध्ये जर हेवे दावे असले, कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं, कोणी जागेसाठी हे करत असेल, तर भारतीय जनता पार्टीला आपण जागा मिळेल. चौथा पक्ष पुन्हा येण्याच्या तयारीमध्ये आहे, शिवशक्ती आणि भीमशक्ती, काय वाटते काय चित्र असू शकते? जर वंचित बहुजन आघाडी चौथा पक्ष म्हणून सहभागी झाली तर भारतीय जनता पार्टीला तोंड दाखवायला जागा राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल. कारण भीमशक्ती आणि शिवशक्ती ज्या ज्या वेळी एकत्र आली त्या त्यावेळी महाराष्ट्राचं चित्र बदललेलं आहे, पण ती एकत्र आली पाहिजे. त्यासाठी मला असं वाटते त्या त्या पक्षाच्या प्रमुखांनी दोन पावलं मागं यावं. कसं आहे की 288 जागा आहे, चार पक्ष असतील. आता त्यातले दोन पक्ष प्रादेशिक पक्ष म्हणून मोठेच पक्ष आहेत. राष्ट्रवादी पक्ष मोठा आहे, शिवसेना पक्ष मोठा आहे, काँग्रेसही पक्ष मोठा आहे. त्या तुलनेमध्ये वंचित बहुजन आघाडी जो आहे पक्ष तो थोडा लहान पक्ष आहे. त्यामुळे काही स्पेसिफिक जागा जिथे आम्ही विजयी होऊ शकत नाही, जिथे ती ताकद आहे, त्या जागा घ्यायच्या. काही कॅबिनेट मंत्रीपदं, राज्यमंत्रीपदं असं सगळं व्यवस्थित बसून चर्चा करायची. चौघांनी जर एकत्र आलं तर तुम्हाला खोटं नाही सांगत, गाडगे बाबाची शपथ घेऊन सांगतो, या लोकांना थोबाड दाखवायला जागा राहणार नाही महाराष्ट्रामध्ये, आणि ही एकत्र आले पाहिजे असंही मला वाटतं. निश्चितच. हे होते आमच्यासोबत आमदार अमोल मिटकरी सर, आणि यांनी सांगितलेलं आहे की शिवशक्ती भीमशक्ती हे एकत्र आली आणि चारही पक्ष मिळून जर निवडणुका लढल्या 2024 तर खरंच भाजपला तोंड दाखविण्यासाठी सुद्धा महाराष्ट्रामध्ये जागा राहणार नाही असा दावा अमोल मिटकरी सरांनी केलेला आहे. तर आपण बघत राहा IBM TV 9 News, WH News. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका. धन्यवाद, नमस्कार, जय हिंद.